स्वागत आहे आवड निवड किचन मध्ये। आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून पास्ता। तर पास्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला मॅक्रोनी तयार करून घ्यावा लागेल आणि त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी गव्हाचे पीठ, त्यामध्ये घातलेलं आहे एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। गव्हाचे पीठ आपण रोज चपात्या बनवण्यासाठी मळतो, त्यापेक्षा घट्टसर मळायचं आहे, कारण की मॅक्रोनी आपल्याला तयार करायची तेव्हा ती तुटू नये यासाठी घट्टसर पीठ तयार करायचं आहे। पास्ता मुलांना खूप आवडतो आणि सर्वांनाच आवडतो तसा पास्ता, पण आपल्याकडं जर पास्ता खायची इच्छा झालेली असेल, मॅक्रोनी घरात अवेलेबल नसतील, तर अशा पद्धतीने घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून मॅक्रोनी तयार करून पास्ता बनवू शकता आणि खायला खूप हेल्दी पण असतो हा। तर इथे गव्हाचं पीठ घट्टसर मळून झालेलं आहे आणि आता हे पीठ आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। तोपर्यंत पास्त्यामध्ये घालण्यासाठी ज्या भाज्या घालायच्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। तर मी इथे घेतलेलं आहे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण, कोथिंबीर। हे सर्व मी अशा पद्धतीने कट केलेलं आहे। याबरोबर तुम्ही गाजर, शिमला मिरची सुद्धा घालू शकता। मॅक्रोनी बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आणि आता छोटासा गोळा घेऊन मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे। गव्हाच्या पिठाचा पास्ता बनवायला खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळामध्ये होणारा नाश्ता आहे आणि मुलांच्या आवडीचा सुद्धा आहे। याबरोबरच मुलं भाज्यासुद्धा खातात, कारण की यामध्ये कोणत्याही भाज्या तुम्ही ॲड करू शकता, तर मुलं आवडीने खातात। इथे पोळी बघा मध्यम आकाराची लाटून झालेली आहे आणि आता अशा पद्धतीचं तुमच्याकडे झाकण किंवा कटर असेल छोटंसं बिस्किट बनवण्याचं, तर त्याने अशा गोल गोल पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। या पुऱ्या तुम्ही आपल्या आवडीनुसार थोड्याशा लहान मोठ्या बनवू शकता, पण मी इथे छोटंसं झाकण घेतलेलं आहे, कारण की मॅक्रोनी जशी असते त्याच पद्धतीची मॅक्रोनी तयार होते या पद्धतीच्या पुऱ्या बनवल्या तर, आणि सोप्या आहेत बनवायलाही। आणि आता ही पुरी हातामध्ये घेऊन बोटाच्या आकाराचा गोल करून पुढी फोल्ड करून घ्यायची आहे व मध्यभागी थोडंसं दाबून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीचे मॅक्रोनी तयार होते, दिसते का नाही? आपण बाजारातून आणतो तशीच मॅक्रोनी आणि त्याच पद्धतीने बाकीच्या सर्व मॅक्रोनी तयार करून घ्यायच्या आहेत। खूप सोप्या आहेत बनवायला आणि मध्यभागी जो दाब देतो आहे थोडंसं चांगला दाब द्यायचा आहे, कारण की या उकडून घ्यायचे आहेत तर उकडताना ते सुटल्या नाही पाहिजे। आणि आता याच पद्धतीने मध्यम आकाराच्या पोळ्या लाटून पुऱ्या कट करून त्याच्या पटपट मॅक्रोनी तयार करून घ्यायचे आहेत। हा नाश्ता माझ्या मुलाला खूप आवडतो, त्यामुळे तोही मला मॅक्रोनी बनवायला मदत करत असतो। मी जर पुऱ्या तयार करून ठेवल्या तर तो पटपट मॅक्रोनी तयार करून ठेवतो। हा नाश्ता रोजच्या नाश्त्यापेक्षा थोडासा वेगळा असतो आणि दिसायला आकर्षक असतो, त्यामुळे मुलांनाही खूप आवडतो आणि मुलं आवडीने मदत करतात। तर इथे बघा अशा पद्धतीच्या मॅक्रोनी तयार करून घेतलेल्या आहेत, याच पद्धतीने बाकीच्या तयार करून घेऊ। इथे बघा सर्व मॅक्रोनी तयार झालेल्या आहेत आणि बघा किती छान दिसत आहेत। आता या मॅक्रोनी आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी मी इथे गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे। मी इथे मीठ घालत नाही, कारण की आपण पीठ मळताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे मीठ घालण्याची आवश्यकता नाही। तर उकळत्या पाण्यामध्ये मॅक्रोनी घालून 5 मिनिट उकळून घ्यायचे आहेत फक्त। त्यावरती अर्धवट झाकण ठेवूया आणि 5 मिनिटासाठी उकळू। मॅक्रोनी उकळून झालेल्या आहेत, आता आपण गॅस बंद करूया आणि उकडलेल्या मॅक्रोनी चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायच्या आहेत। मॅक्रोनी गाळून घेतलेलं पाणी फेकायचं नाही, हे पाणी तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये घालू शकता किंवा यामध्ये गुळाचा खडा घालून थोडंसं तूप घालून घट्टसर बनवायचं आणि सूपसारखं पिऊन घ्यायचं। आणि आता पास्ता बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये घालायचं आहे तेल आणि फोडणीसाठी घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण। लसूण चांगला परतून घ्यायचा आहे, त्यानंतर घालायचं आहे उभा चिरलेला कांदा। तर इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तुम्ही आपल्या आवडीनुसार बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता। कांदा आपल्याला जास्त ब्राऊन फ्राय करायचा नाही, फक्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालायच्या आहेत बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। कांदा मिरच्या परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो शिजण्यासाठी 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे, आता यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। आता यामध्ये घालायचे आहे 1 चमचा शेजवान चटणी। शेजवान चटणीसोबत तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा घालू शकता, मुलांना आवडतं केचप वगैरे घातलेला। आता यामध्ये घालायचे आहे उकडून घेतलेली मॅक्रोनी आणि मॅक्रोनी घातल्यानंतर हलक्या हाताने परतून घ्यायचे आहे। या मॅक्रोनीला पूर्ण पास्त्यासारखी चव येण्यासाठी यामध्ये घालायचा आहे पास्ता मसाला। पास्ता मसाला घातल्यामुळे रेडीमेड पास्ता जसा असतो तीच चव अगदी याही पास्त्याला येते, त्यामुळे मुलं आवडीने खातात आणि हा पास्ता घरच्या घरी बनवलेला असतो गव्हाच्या पिठाचा आणि हेल्दी असतो। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। मीठ थोडंसंच घालायचं आहे, कारण की आपण पीठ मळतानाही यामध्ये मीठ घातलेलं आहे।
हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि तयार आहे गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा पास्ता। तुम्हीही असा पास्ता नक्की करून खा। गव्हाच्या पिठाचा पास्ता खाण्यासाठी हेल्दी असतो, त्यामुळे हेल्दी खा, हेल्दी राहा। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।